नमस्कार, मी अरुण बैकर. पाहणार आहोत अंबरनाथ बदलापूर मधील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बदलापूर फास्ट. साहित्य यात्रा आणि आमदार किसन कथोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पूर्व उड्डाणपुलाखाली जुन्या आणि नव्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. यात नामवंत लेखक प्रकाशकांची हजारो जुनी नवीन मराठी आणि इंग्रजी पुस्तके वाचकांना पाहता आणि विकत घेता येणार आहेत. या प्रदर्शनात जुनी पुस्तके नाममात्र दरात विकत घेता येणार असून हे प्रदर्शन 6 ते 27 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केले. अंबरनाथ नगरपालिकेत लोकशाही पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हा लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये नागरिकांना मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना विरोध दर्शवण्यासाठी येत्या 9 फेब्रुवारीला मनसेचा राज्यव्यापी महामोर्चा मुंबई येथे होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बदलापूरमधून महिलांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सामील व्हावे, तसेच आगामी काळात कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत पक्ष बांधणीसाठी महिलांची संघटना उभी करण्याच्या दृष्टिकोनातून बुधवारी महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नयना भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शहर कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. यावेळी मनसे महिला शहर प्रमुख संगीता चेंदवणकर उपस्थित होत्या. देशातील एक अग्रगण्य बँक म्हणून गणली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात आहे. मात्र बदलापूर पश्चिम भागात गजबजलेल्या बाजारपेठेत या बँकेचे एकही ATM मशीन नाही आहे. ही खंत पश्चिमेकडील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी एक ATM पश्चिम विभागात होते, परंतु गेले कित्येक महिने ते बंद पडलेले असून बँक प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर विभागात सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला जातोय. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नसून 2 रस्त्यांच्या मधील अंतर रात्रीच्या वेळी नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या नजरेस पडत नसल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झालाय. संबंधितांनी सुरक्षा अग्रस्थानी ठेवून रस्त्यांची कामे करावी असा सूर नागरिकांकडून उमटतोय. भारतीय डाक विभागातर्फे बदलापूरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग 3 दिवस आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी युवासेना उपशहर अधिकारी प्रसाद मस्कर आणि शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मस्कर यांनी या शिबिराच्या आयोजनात पुढाकार घेतला. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच दिमागदारपणे शूटिंग रेंज सुरू करण्यात आलंय. बदलापूरमध्ये राहून आज येथील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलचे स्वप्न पाहत आहेत आणि ते एक दिवस सत्यातही उतरेल. उच्च स्तराच्या या शूटिंग रेंजमुळे बदलापूरच नाही तर ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शूटिंग आणि नेमबाजीबद्दल आकर्षण निर्माण झालंय, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. तर हा होता अंबरनाथ बदलापूरमधील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24 चं आपलं बदलापूर.